आपण सगळेजण ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होतो तो म्हणजे गणपती। आता गणपती आणि गौराईचे आगमन झालेले आहे, घरोघरी गणपती विराजमान झालेले आहेत। गणपतीच्या उत्साहानंतर आज गौराईचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। आज सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने गौराईचे पूजन झाले आहे। अनेक घरामध्ये विधिवत पूजन करून गौरीची स्थापना करण्यात आली। गौरी स्थापन केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभत असल्याचे आणि भाविकांची श्रद्धा आहे। महिला अगदी नटून सजून गौरीचे स्वागत करत असतात। 3 दिवस या उत्सवामध्ये घरामध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहावयास मिळते। गौराई आली सोन्याच्या पावलांनी माणिकमोत्यांनी पावलांनी असे म्हणत गौरी माहेरवाशीण म्हणून येते। त्या अनुषंगाने दारामध्ये रांगोळी काढून लक्ष्मीची पावली काढून ताट आणि चमचे वाजवत गौरीचे पूजन करण्यात आले। सुंदर मुखवटे त्यांना छान दागिने फुलांचे हार नव्या साड्या नेसून गौरीला सजवण्यात आले। गोडाधोडाचे जेवण यामध्ये 16 भाज्या पंचपक्वान असा भेद केला गेला। अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये गौराईचे पूजन सर्वत्र पार पडले। या निमित्ताने बाजारपेठाही गजबजून गेले होत्या। गौरीचेही सोन पावलांनी आवाहन झाले, भक्तिभावाने पूजन करण्यात आले। लक्ष्मी सुख समृद्धीने आली, लक्ष्मी कशाने आली, लक्ष्मी माणिक मोत्यांनी आली, सोन्याचे पावलांनी महालक्ष्मी आली असे म्हणत वाजत गाजत उत्साहाच्या वातावरणात घरोघरी आज मोठ्या उत्साहात गौरीची पूजा करण्यात आली। लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू होती। यासाठी महिला गेल्या काही दिवसापासून विविध कामात मग्न होत्या। घरोघरी पारंपरिक पद्धतीने आणि सोन पावलांनी गौरीचे आगमन झाले। घरातील कुटुंबातील सर्व लहान थोर या उत्सवामध्ये सहभागी झाले होते।